लॉकडाऊन दरम्यान अनेक ठिकाणी मानवतेचं दर्शन घडतंय. अशा संकटाच्या वेळी भारतीयांमधील धार्मिक एकतेची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. असाच एक प्रत्यय बांद्र्यातील गरीब नगर परिसरात आलाय. परिसरामध्ये अनेक वर्षांपासून राहत असलेल्या हिंदू व्यक्तीवर मुस्लिम समाजातील नागरिकांच्या मदतीनं अंत्यसंस्कार करण्यात आले. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. लॉकडाऊनमुळे नागरिकांना सध्या आहे त्या ठिकाणी राहण्याचे आदेश देण्यात आलेत, त्यामुळे नागरिकांना घराबाहेरही पडता येत नाही. यामध्ये मुस्लिम व्यक्तींच्या मदतीनं हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार पार पडल्याची बातमी भारतातील एकतेचा संदेश देणारी ठरली आहे. वांद्रे परिसरात असलेल्या गरीब नगरमध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव एकोप्यानं राहतात. याच भागात राहणाऱ्या प्रेमचंद महावीर या 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. महावीर कुटुंबीय मूळ राजस्थानचे आहेत. ते अनेक वर्षांपासून वांद्र्यात राहतात. त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. लॉकडाऊनच्या काळात त्यांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या अंत्यसंस्काराची समस्या निर्माण झाली. लॉकडाऊनमुळे त्यांची दोन्ही मुलं नालासोपाऱ्यातून वांद्रे इथं येऊ शकले नाहीत, तसंच राजस्थानातूनही नातेवाईक येऊ शकले नाही. अशावेळी वांद्रे इथं राहणारा त्यांचा एक नातेवाईक मोहन महावीर पुढं आला. त्यानंच या अंकलला मुखाग्नी दिला, तर शेजारी राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी त्यांना खांदा दिला. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत अंत्ययात्रेत मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. अब हमको सबकी मालूम नहीं थी, तो हम जो है हमारे इलाके के अंदर में एक शेखर भाई भाई रहते हैं. अब उनको बुलाए, उनको बुलाने के बाद उनसे जो है पूछे कि भाई इनको आपके जो है धर्म के मुताबिक इनको अंतिम संस्कार किया जाएगा, कैसा करना है. तो उन्होंने जो है हमको राय मशवरा दिया, उन्होंने हमको बताए कि भाई ऐसा ऐसा करना है. तो उन्होंने बताने के मुताबिक जो है हम उससे जो है कार्यक्रम हमने किए. करने के बाद और हमारे जितने भी हमारे जिम्मेदार हजरात हैं, हम साथ जो है मिलकर उनके जो है आरती को जो है हम हिंदू शमशान भूमि लेकर गए. लेकर जाने के बाद वहाँ पे जो है जैसा जैसा वहाँ अंतिम संस्कार उनको किया जाता है, उस तरीके से हमने उनको अंतिम संस्कार किए. और हम जो है यहाँ पे हमारे गरीब नगर बस्ती में हम आपस में जो है हिंदू मुस्लिम हम जो है मिल के आपस में जो है एकताई के साथ में रह रहे. हमारे यहाँ पे कोई भेदभाव नहीं है. अनेक वर्षांपासून सोबत राहणारे मुस्लिम समाजातील लोक स्वतःहून पुढे आले. त्यांनी या व्यक्तीच्या पार्थिवाला खांदा दिला, त्यामुळे त्यांच्यावरील अंत्यसंस्कार पार पाडता आले. या दरम्यान पालिकेकडून मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवून देण्यातही मुस्लिम बांधवांनीच मदत केल्याचं महावीर यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. संकटाच्या काळात जातीपातीच्या पुढं जात एकमेकांना मदत करण्याची आपली संस्कृती आहे, त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.